इथून मात्र जोडल्या जातील आणि एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलकावरती देखील धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला अधोगरज मन बनवलं होतं स्विच इट करायचा होता, परंतु इथे जर का आपण बघितलं तर पंचांनी डेड बॉल दिला. डेड बॉल इथून मात्र पंच घोषित करतात. हा बॉल दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र स्क्वेअर लेगचे अंपायर कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडला जातील. कुठेतरी गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार झालाय. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळीला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा अंपायर कळवतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स सलग तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळीला फटका तर चांगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न देखील दाखवला आणि बघता बघता दोन धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रबर बॉल मॉन्सून ब्लास्ट ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेटचे सामने सकाळपासून प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक एन्जॉय करतात. युट्यूबच्या माध्यमातून देखील एक चांगली क्वालिटी आणि क्लियरिटी दिली जाते एमसाई एमटीसी. यावेळेला फटका चांगला आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथून मात्र दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आहे आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होती. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र होतोय आणि तिथे मात्र बॉल चालला आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये एकच जाव आपल्याला पाहायला मिळते. एका जावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल या फलंदाजाला. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. पाहू आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. सुजीचा बॉल लेंथ बॉल पिक केलाय समोरच्या दिशेला. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंगचा चांगला वापर आणि बॉलला भांडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धाबा धावफलकावरती आतापर्यंत रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. दरम्यानचा पुढचा बॉल आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका तर चांगला होता. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न इथून दाखवला जातोय, परंतु तो प्रयत्न थांबवलाय. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. ओव्हर नंबर एकचा खेळ आता संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोळा धावा
एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिरुद्ध सध्या गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनिरुद्धचा पहिलाच बॉल फटका तर चांगला, एक धाव कम्प्लीट आणि एका धावावरती इथून संयम दाखवावा लागतोय. रबर बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर 22 क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन छत्रपती 11 घनसोली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट यावेळेला फटका हवेत खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगला झेल तिथे कॅरी केला आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार बॅक टू द पॅवेलियन. आता नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया विकासच्या माध्यमातून आता इथून कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. ओमकार इथे मात्र स्वतःवरती नाराज असेल कारण चांगला खेळ दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता परंतु कुठेतरी ताकद मिळाली नाही या फटक्याला आणि इथून मात्र तो बाद झाला. पाहूया पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतात. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र होतोय. एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकाच धावावरती संयम दाखवावा लागतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधील. आता हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील हे देखील बघायचंय. गोलंदाज तयार. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी करतो अनिरुद्ध ओव्हर नंबर 2 मध्ये. मागच्या ओव्हर मध्ये जास्त धावा आल्यानंतर या ओव्हर मध्ये कुठेतरी धावांना लगाम लावण्याचे काम गोलंदाज अनिरुद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल या वेळचा हा बॉल काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉलला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागच्या हप्त्यातले मिस्टर PMPL राजू कंक ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. या वेळेला देखील फटका चांगला. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ दाखवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर हर्षल खराडे याच्या माध्यमातून जबरदस्त फटकेबाजी. काय फटकेबाजी करतोय. 2 आलेत आता तिसरा येईल का. यावेळेला डेड बॉल पंचांनी घोषित केला. पाव्या 2 बॉल वरती 2 षटकार तर आलेले आहेत परंतु इथून कमबॅक करेल का. धावफलकावरती धावा 30 धावा आणि इथे मात्र आता व्हाइट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडले जातील.
पाहूया या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल अनिरुद्ध तयार झालाय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या. फिल्डिंग करणारा संघ कळकळीची विनंती आहे. यावेळेला देखील फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्याला बीट करून बॉल सीमा पार. रन्स मिळतात चार. येतो या खणखणीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी आणि आता धावफलकावरती दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन्स. 2 ओव्हर कम्प्लीट. लॉस ऑफ 1 विकेट. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आला आहे. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी शुभम सपकाळ. शुभम पाटील आला. चुकीची केली जाते दुरुस्ती. गोलंदाज आता तयार होतो. शुभमचा पहिला बॉल फिंगर रोल्स केले होते. लेग टर्न होता, परंतु त्याला पिक केलाय. विथ द टर्न खेळलाय. फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनाला गवसणी गाठणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. पहिल्या बॉल वरती मात्र या गोलंदाजाचं आता षटकाराने स्वागत केलेलं. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. पकडला जातोय जेल. जसं तसं उत्तर दिलं जात आहे. आणि यावेळेला जर का आपण बघितलं तर बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. ओ माय गॉड, काय फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वा वा वा. आणि अप्रतिम फटका. चला मी विनंती करतोय दुचाकी स्वार ज्यांनी बाईक पार्क केलेली आहे. या वेळेला देखील फटका चांगला आहे. काय फटका सजवला. फोरम स्ट्रॉंग आहेत या खेळाडूचे. अगदी मनगटाच्या साह्याने फटका सजवला. जसा बॉल आला तसा फटका मात्र त्याने सजवला. आणि बॅक टू बॅक दोन बॉल वरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजांवरती तुटून पडलाय बॅट्समन. हर्षल. जबरदस्त फटकेबाजी. लाजवाब खेळ. शुभम पाटील वरती मात्र हा फलंदाज तुटून पडला. पुढचा बॉल. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून तयार होईल. भव्य हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल.
या वेळेला 3 अनरो. आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ज्याच्या बॅट मधून 3 बॉलवरती 3 षटकार आलेले आहेत. पहिला षटकार एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि आता तिसरा षटकार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आला आहे. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन हर्षल. जबरदस्त धावफलकावरती धावा 6-0-60. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र पहिल्या डावातील 6 बॉल शिल्लक आहेत. पाहू आता हे 6 बॉल कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज झाला आहे आदर्श सूर्यवंशी. रायझिंग समालोचक आहेत परंतु आज मात्र क्रिकेटचा मनमुहरात आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजी मार्ग वरती आदर्श. आदरचा पहिला बॉल बिगिट करण्याचा जणू काय प्रयत्न होतोय परंतु आता स्ट्राईक मिळालेली आहे. बॅट्समन जर का आपण बघितलं तर हर्षल या फलंदाजाला. पाहूया आता गोलंदाज आदर्श कशा रीतीने गोलंदाजी करणार आहे. कारण ही स्पर्धा प्रत्येक जण आपल्या तालुक्यासाठी क्रिकेट खेळतोय या स्पर्धेतून भरपूर काही शिकायला मिळणार आहे यंगस्टर खेळाडूंना. थांबला जातोय, वेळ घेतला जातोय कारण आदर्शला माहिती आहे प्रत्येक बॉल हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. पुढचा बॉल ओ इथे घडतंय काय, पंतांचा इशारा नो बॉल. आता फ्रीची संधी. हर्षलचा जर विचार केला तर हर्षल वैयक्तिक 11 बॉलमध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय. अर्धशतकापासून तो 13 धावा दूर आहे. पाहूया पहिला अर्धशतक होईल का. पुढचा बॉल या वेळेला फटका चांगला, टायमिंग प्रॉपर झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्रीजच्या बॉल वरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 धावा इथून प्राप्त झाल्या. काय फटका सजवलाय, तंत्र शुद्ध बॅटिंग क्लास. मैदानाच्या अगदी जर का आपण बघितलं तर तिन्ही दिशेला चांगली फटकेबाजी करतोय हा खेळाडू. धावफलकावरती धावा 68-68 धावा. यावेळेला देखील फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. बॉल चालला सीमारेषे लगत. तिथे चांगली फिल्डिंग आणि 2 धावा आता कंप्लीट होत आहेत. स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक हवी आहे हर्षलला. आणि आता हर्षलच्या धावा जर का आपण बघितल्या तर हर्षल जाऊन पोहोचला आहे 45 वरती. सध्या खेळतोय बॅट्समन हर्षल. पाहूया अर्धशतकासाठी त्याला 5 धावा हवेत. या PMPL मधील Under-22 मधील पहिलं अर्धशतक होईल का. या वेळेला वेगवान बॉल बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपर शो हातामध्ये डॉट बॉल. आता तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत, 2 बॉल बाकी आहेत आणि हर्षलच्या अर्धशतकासाठी 5 धावा. काय घडणार आहे, आदर्श पुन्हा एकदा निघालाय, थांबलाय. आदर्श कॉमेंट्री करताना बोलतो की प्रत्येक बॉल कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देऊन जातो. परंतु आता आपण बघतोय त्याला ऍज अ क्रिकेटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. या वेळेला 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 71-71 धावा. आता 1 बॉल बाकी आहे हा पहिल्या डावातील. पाहूया आता हा 1 बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार. 46 वरती खेळतोय सध्या हर्षल. यावेळचा नो बॉल आणि त्यावरती या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्रीजची देखील संधी आहे आणि गोलंदाज देखील आता बदलवला जाईल. प्रश्नचिन्ह
पाडण्यास भाग पाडलंय. आता मैदानाच्या आतमध्ये कराड या संघाला पाहूया. आता एक बॉल हाताळायचा आहे धावफलकावरती. धावा जर का आपण बघितल्या तर 73 धावा, 5 बॉलचा खेळ संपला, एक बॉल अजूनही बाकी आहे. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. या वेळेला देखील आपण पाहू शकाल, आता इथे मात्र अंपायर कळवतील की हा डेड बॉल आहे. एक बॉल हाताळण्यासाठी जवळजवळ आतापर्यंत 3 नकारात्मक चेंडूंची सांगता आपल्याला पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे, इथे काही घडू शकतं. फनी क्रिकेट आणि इथे नो बॉल वरती आज षटकार. एकदा बॅट उंचवायची आहे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट अंडर 22 मधील पहिलं अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. नाव आहे हर्षल, जो मात्र मैत्री ग्रुप जावळी या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे मित्रांनो. जावळीकर एकदा टाळ्या होऊ द्या, काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक फलंदाजी, जबरदस्त क्रिकेट आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. किती झाला धावा? किती झाला? 80 धावा. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा मानस दाखवला जातो आहे आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन झाला आहे रन आउट. 81 धावा आणि विजयासाठी 82 धावांचं लक्ष्य.
सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतात. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा सुजी स्ट्रायकिंग इन वरती. पहिलाच बॉल विकीचा, तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र व्हाइट बॉल पंचांनी घोषित केला. सुजित आणि शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळीचा हा बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या मागचा बॉल व्हाइट बॉल होता, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. यावेळेला फटका चांगला आहे, घरणिकीचा राजा सुजित शेवाळेच्या बॅटमन हा ब्लिक ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बॉल वरती षटकार आला. असं बघायला गेलं तर डोंगराच्या आड हे घरणिकी गाव आहे आणि त्या घरणिकी गावाला हा खेळाडू बिलॉंग करतो. बैलगाडा शर्यतीमध्ये घरणिकी या गावाचं नाव आदरानं घेतलं जातं, कारण घरणिकी गावचा राजा बैल भरपूर चर्चेत आहे. मोठमोठी मैदानं तो सध्या गाजवतो आहे आणि त्याच गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे सुजित शेवाळे. मागच्या हप्त्यातली PMPL ची स्पर्धा या खेळाडून अक्षरशः गाजवली. या वेळेला देखील फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या दोन बॉल वरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. घरातूनच हा फलंदाज सेट होऊन आलाय की काय असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय लाजवाब खेळ दाखवला जातोय. रबर बॉल म्हटलं की गोलंदाराचं मरण असतं, कारण हा बॉल थोडासा हलका असतो, बॅटला फक्त पंच किंवा कनेक्ट करायचं असतं आणि तेच केलं जाते. फक्त बॅटला हा बॉल बॅटवरती घेतले जातात आणि तशा प्रकारचे फटके सजवले जातात. हा देखील चांगला फटका आहे, परंतु तिथे चांगली फिल्डिंग, एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. सुजय शेवाळे म्हणतायत की मोठं लक्ष मोठं आहे, स्ट्राईक जास्तीत जास्त माझ्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली जाते. यावेळचा हा बॉल नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि आता फ्रीची संधी. यावेळीचा पुढचा बॉल, यावेळीला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि आता दुसरी धाव सुद्धा इथून मात्र धावून काढली जाते. या दोन धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 17 धावा. अजूनही या पहिल्या ओव्हर मधील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत, एक बॉल अजूनही बाकी आहे. बघूया आता हा एक बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला देखील चांगला फटका सजवला, दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न करत असताना डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि इथे दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण केली जाते. या दोन धावेच्या मदतीने 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा धाव फलकावरती. अजूनही मात्र येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. एकोणीस धावा धाव फलकावरती, 18 बॉल मध्ये 63 करायचे आहेत.
ती मॅच जिंकलो असतो तर टेन्शनच नव्हतं. मी बॅटिंगला गेलो असतो पण मला बॉलिंगला मार बसला नाही, तर उगत बॅटिंगला गेलो परत धावा नाही झाल्या तर मला बोलले असते. त्रेसष्ट पाहिजे. कसला ब्रेक? किती मॅच आहे? किती मॅच बाकी? यावेळेला देखील आपण बघतोय व्हाइट बॉल पंचाने घोषित केला. यावेळेला देखील फटका चांगला आहे. बॉल आला स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवले पार्किंग स्लॉट मध्ये. हवाई सफर 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कराडकर सांगतात की आम्ही देखील सहजासहजी हार मानणार आहे नाही होत, आमचा देखील संघर्ष शेवटपर्यंत असेल हे सध्या सांगतात कराडकर मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त यावेळेला हा बॉल सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि पंच कळवतात की हा व्हाइट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. यावेळेला इथे जर का आपण बघितलं तर आता पंच डेड बॉल घोषित करतात. हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. यावेळेला लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि बॅट्समॅनला इथून मात्र शांत ठेवलं जात आहे. यावेळेला फटका चांगला आणि बॉल चालला आहे. अंपायर धावा किती? 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 4 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 31 धावा धावफलकावरती. आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया
दोन बॉल अजूनही बाकी आहेत, पाहूया हे दोन बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोविंदास तयार होतात, आपल्या गोविंदाची मार्क वरती हर्षल, हर्षल आपल्याला पाहायला मिळतात, चांगली गोलंदाजी करतात हर्षल. यावेळेला देखील आपण बघू शकाल पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा आला, एक्स्ट्रा रन देखील आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. यावेळेला देखील फटका चांगला आहे, टायमिंगचा चांगला वापर आणि बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग आता शुभम पाटील करत असताना लाजवाब खेळ इथून दाखवला जातोय. धावफलकावरती धावा 44, सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजूनही तुम्हाला 13 बॉल मध्ये 38 करायचे आहेत, 13 चेंडू 38 धावा 38 धावा 13 चेंडू. यावेळेला देखील फटका चांगला, ऑफ साईडला फटका सजवला, दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येत आहेत आणि आता दोन धावा कम्प्लीट केलेल्या आहेत. या दोन धाव्यांच्या मदतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 46 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. बारा बॉल मध्ये 36 करायचे आहेत, 12 चेंडू आणि 6 षटकार आता मारावे लागतील परी 11 कराड या टीमला. बारा चेंडू 36 धावा बारा बॉल मध्ये 36 धावांची गरज. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. या खेळपट्टीने गोविंदाज आणि फलंदाजाला चांगली साथ दिलेली आहे. साहिल पियुष, पियुषचा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा डेड बॉल, डेड बॉल पंचांनी घोषित केला. या वेळेला फटका चांगला आहे सुजितच्या बॅट मधनं, आणखीन एक धमाका, काय फटका सजवला आहे. आता एक आला, अजून 5 मारायचे आहेत. जबरदस्त खेळ दाखवला जातोय. सुजित शेवाळे नावाचा आता वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाला. आता या वादळाला कोण रोकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला प्रेक्षकांच्या मनामध्ये. पाहूया यावेळेला देखील बिकेट करण्याचा प्रयत्न झाला,
तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावावरती इथून शांत राहावं लागतं. 10 चेंडू, 29 धावा, 29 धावा, 10 चेंडू. काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. 10 बॉल मध्ये 29 धावांची गरज. यावेळेला देखील आपल्या फॉलोथ्रो मध्ये या बॉलला फील्ड केला आणि इथे मात्र डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आता 9 बॉल मध्ये 29. यावेळचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, या बॉलची पिचिंग झाली. व्हाइट बॉल तर आला आहे आणि एक धाव देखील आता कंप्लीट केली जाते. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेला बॉल हवेत खेळला, बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत आणि तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता 26 करायचे आहेत आणि बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. किती बॉल आले या वर्षी? 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती पियुष. पियुषचा बॉल मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे आणि चांगली फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकाच धावेवरती शांत राहावं लागतंय. आता 25 करायचे आहेत येणाऱ्या 7 बॉल मध्ये. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. यावेळेला फुल टॉसला फुल टोल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 19. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 करायचे आहेत या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. 3 मोठे फटके. पहिला बॉल वरती पहिला मोठा फटका आला आहे. आता जे अवघड काम होत ते काम आता सोपं केलं जात आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. पाहूया काय घडणार, कोणता संघ जिंकणार.
पाच बॉल आणि 13 धावा 5 चेंडू काय घडणार या मॅच मध्ये। जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट अंडर 22 ची युवा खेळाडूंची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज। या वेळेला इथे मात्र थांबवलं जातंय, वेळ घेतला जातोय। आता 4 बॉल मध्ये 2 षटकार मारावे लागतील विजयासाठी। सुजित शेवाळे या फलंदाजाला, सुजित शेवाळेचा जर विचार केला तर तो खेळतो वैयक्तिक। जर का आपण बघितलं तर 13 बॉल मध्ये 31 या धावसंख्येवरती खेळतोय। पाहूया आता आपला संघ अडचणीत सापडला, आपल्या संघाला आता अडचणीतून बाहेर काढेल का। या वेळेला सोडून दिलाय, आता विजयासाठी येणारे बॉल 4 आणि धावा करायच्या आहेत 12। टन टना टन 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 टारा, 4 गेंदे चाहिए 12 और होने के बाद बोलो सारा रारा। या वेळेला देखील इथे मात्र व्हाइट बॉल पंचांनी घोषित केला। आता 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 11, 4 चेंडू 11 धावा, 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल ची गरज या मॅच मध्ये। गोलंदाजाने जर डॉट बॉल टाकले तर मॅच मध्ये ट्विस्ट। या वेळेला फटका तर चांगला आहे, परंतु या फटक्या मागे धावा किती आणि धाव मिळती आहे। अंपायर कळवतात की फक्त आणि फक्त एकच धाव आहे। आता येणारे बॉल 3 आणि विजयासाठी 10 धावांची गरज। तीन बॉल आणि 10 धावा, 1 षटकार 1 चौकार। गोलंदाजाने जर इथून डॉट बॉल टाकला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे। मैत्री ग्रुप जावळी हा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल, पाहूया काय घडतंय। 3 बॉल आणि 10 धावांची गरज, गोलंदाज तयार होत आहेत। पुढचा बॉल, यावेळेचा हा बॉल सोडून दिला, हा बॉल सोडून दिला, व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज बॅट्समन पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। जितके बॉल बॅट्समन पासून दूर ठेवले जातील तितकं चांगले ठरले जातील फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी। दरम्यानचा पुढचा बॉल, आता 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 9। यावेळेचा पुढचा बॉल पाहूया, आता हा बॉल कशा रीतीने टाकला जाईल। गोलंदाज देखील तयार होतात। यावेळेला व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। आता 3 बॉल मध्ये 8 करायच्या आहेत, 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू काय घडणार आहे या मॅच मध्ये। 2 चौकार आता मारावे लागतील, परंतु गोलंदाजाने इथून का जर का डॉट बॉल हाताळले तर मॅच मध्ये समीकरण बदलला जाईल। मॅचचं विश्लेषण आता काय घडणार आहे। 3 बॉल मध्ये 8 धावा, या वेळेला फटका चांगला आहे, शॉर्ट बॉलचा चांगला वापर आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर। धावफलकावरती धावा, आता विजयासाठी धावा करायच्या आहेत। येणारे बॉल 2 आणि विजयासाठी 2 धावांची गरज। तर सुजित शेवाळे खेळतोय, 18 बॉल मध्ये 38 या धावसंख्येवरती, 15 बॉल मध्ये 38 या धावसंख्येवरती खेळतोय सुजित शेवाळे। हा खरा ब्रँड आहे, खरा टेनिस बॉल क्रिकेटचा, आणि तो ब्रँड सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय। 2 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज। गोलंदाज तयार आणि आता या बॉलवरती धाव आलेली आहे, एकच धाव। यश पाटील सामना जर बरोबरी सुटला तर काय, कंपल्सरी
कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आता एक बॉल वरती एक धाव कंप्लीट करावीच लागेल. हॅलो हॅलो हॅलो, हाय व्होल्टेज ड्रामा. जागले जागेवरती बसलेले प्रेक्षक आता एक चेंडू एका धावेची गरज. एक बॉल आणि विजय साधू एका धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाची टोके धडधड वाढलेली आहे. कोणता संघ जिंकणार आहे? एक बॉल मध्ये गोलंदाज आता तयार होत आहेत. चला नेक्स्ट मॅच. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या. एक चेंडू एका धावेची गरज आहे. एक बॉल आणि विजयासाठी एका धावींची गरज आहे. काय घडतंय या मॅच मध्ये? कोणता संघ जिंकणार? महत्वपूर्ण मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल एक देऊया दोन्ही टीम्सला. खूप साऱ्या शुभेच्छा. हा गोलंदाज निघालाय. पाहूया राऊंड विकेट न. आणि इथे मात्र घडतंय काय? हा सामना जिंकलाय मैत्री ग्रुप जावळी या टीमनं. पहा याला क्रिकेट म्हटलं जात. मतदानामध्ये एका सामना जिंकला. अभिनंदन. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चुरशीची लढत आणि त्या लढतीमध्ये मैत्री ग्रुप जावळी.